భక్తరత్నం సంతవీర్యం భక్తి మార్గం ప్రబోధకం విఠలామగరితం వందే నామదేవ పునఃపున. నామదేవ రాయ म्हटलं की अंगामध्ये भक्तीचं चैतन्य सळसळतं. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पहिली पायरी कोणाची तर भगवान नामदेवांची. जोपर्यंत नामदेवांच्या पायरीचं वंदन होत नाही तोपर्यंत पांडुरंग सुद्धा तुम्हाला प्रसन्न होत नाही असं अनेक अभंगात लिहिलेलं आहे. ज्ञानोबा राय तर संत नामदेवांना भक्त शिरोमणी म्हणतात आणि म्हणतात ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडले जन्मोनी केशव चरण. असे भक्त शिरोमणी संत नामदेव राय हे पांडुरंगाचे सर्वात लाडके भक्त. ज्याप्रमाणे बाळ किंवा मूल आपल्या आईकडे हट्टीपणा करत आणि आईला ते हट्ट पुरवावेच लागतात त्याच पद्धतीनं नामदेव रायांनी आपल्या आयुष्यामध्ये पंढरीनाथाकडे असंख्य हट्ट केले आणि ते असंख्य हट्ट जे भक्तवत्सल हट्ट होते ते पांडुरंगाने पूर्ण केले. अगदी लहान असताना या नामदेवाला जेव्हा नैवेद्य दाखवण्यासाठी पाठवण्यात आलं आणि पांडुरंग खात नाही म्हटल्यानंतर तिथेच डोकं आपटून विठ्ठलाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष विठ्ठल प्रकटले आणि त्यांना तो नैवेद्य खाण्यास त्यांनी भाग पाडला. ही होती नामदेवांची भक्ती. आणि म्हणून स्वतः ज्ञानोबा महाराज म्हणतात कृपेचे पोचणे माझे आवडते क्षण जीवा परते न करी कला. पांडुरंगाला नामदेवाशिवाय करमत नसे आणि नामदेव रायांना सुद्धा देवाशिवाय चैन पडत नसे. देव आणि भक्त परस्परांशी प्रेम धाग्याने बांधले गेलेले होते. सर्वच संतांनी नामदेव रायांची अत्यंत स्तुती केलेली आहे कारण नामदेव महाराज हे मेरुमणी मानले गेले. नामदेवांची स्तुती करताना एकनाथ महाराज म्हणतात धन्य धन्य नामदेव सर्व वैष्णवांचा राव धन्य धन्य नामदेवा एकाच जनार्दनी चरणी ठेवा. नाथ महाराज पुढे म्हणतात लढीवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणा माझा दंडवत. अशा या भक्त शिरोमणी नामदेव रायांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने नामदेव रायांचं स्मरण केलं नाही तर हरिभक्त आणि हरिभक्तीची आपल्याला जाण नाही असं म्हणावं लागेल. आणि म्हणून नामदेव रायांच्या पुण्यतिथी दिनी या नामदेव रायांच्या चरणी कोटी कोटी वंदन. नामदेव रायांची भक्ती त्यांचं सांसारिक जीवन त्यांचं सामाजिक जीवन आणि त्यांना घुमाणपर्यंत केलेला हरिभक्तीचा प्रचार आजही गुरु ग्रंथ साहिबामध्ये नामदेव महाराजांचे खूप सारे दोहे आहेत. संपूर्ण भारतभर फिरणारे आणि हरिभक्तीचा प्रचार प्रसार करणारे नामदेव महाराज हे एकमेव अद्वितीय असतील असं म्हणायला हरकत नाही. भक्ती सामर्थ्याच्या जीवावरती नागनाथाचं औंढ्या नागनाथाचं मंदिर पूर्ण फिरविणारे आणि पंढरपूरच्या पायरीमध्ये कायम रममाण झालेले आणि हजारो भक्तांच्या पायधुळीने अजूनही स्वतःला धन्य मानणार हे महात्मा हा भक्त शिरोमणी नामदेव महाराज महत्तम महती असलेले नामदेव महाराज आणि यांच्या कुळातला माझा जन्म आहे याचाही मला सार्थ अभिमान वाटतो. आनंदी वास्तूच्या वतीनं कोटी कोटी वंदना करतो. ओम साईराम.